नमस्कार, मी रोहन पाटील, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भूमिगत वीज वाहिनी आणि मोबाईल कंपनीच्या टेबल करण्यासाठी शहर आणि उपनगर परिसरात खोदाईचे सत्र सुरूच आहे. शहरवासीय बरोबर वाहनधारकांना याचा फटका बसत आहे. तारपेडी कॉर्नर चौकात विद्युत वाहिन्या घालण्यासाठी खोदाई करून रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. पावसाळ्यात रस्ता खराब झाल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 10वी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर होताच पदवीपूर्व शिक्षण विभागाने सदर परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षात प्रवेश घेण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. जून 2019 10वी पुनर्परीक्षा घेऊन सदर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया जाहीर केली आहे. त्यानुसार सरकारी अनुदानित महाविद्यालयात प्रवेश दिला जात असून 20 जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. शहर परिसरात जलवाहिनी, विद्युत वाहिनी, गॅस वाहिनी इतर कामासाठी रस्त्यावर खोदाई करण्यात येते. मात्र वाहिन्यांचे काम झाल्यानंतर तरी व्यवस्थित बुजवण्याकडे दुर्लक्ष होते. अशा प्रकारे शनिवार कोठेचे कित्येक दिवसांपासून दुर्लक्षित झालेल्या तरी गुरुवारी बुजवण्यात आल्या. माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 10वी बोर्डाच्या परीक्षेच्या सरावासाठी मंडळातर्फे ई प्रश्नपत्रिका संच उपलब्ध करून देण्याचा निर्णय शिक्षण विभागातर्फे करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेचा सराव करता यावा, तसेच एका क्लिकवर सर्व प्रश्नपत्रिका संच उपलब्ध व्हावा या उद्देशाने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून ई प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ग्राहकांच्या विजेच्या तक्रारी त्वरित दूर व्हाव्यात यासाठी शनिवार दिनांक 20 रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10:30 हेस्कॉमच्या विभागीय कार्यालयांमध्ये ही बैठक होणार आहे. यामध्ये वीज बिलातील तफावत, मीटरवरील नावात बदल, तसेच इतर तक्रारींसाठी ही बैठक घेण्यात आली आहे. उपविभाग 1 व 2 ची बैठक रेल्वे स्टेशन समोर व उपविभाग 3 ची बैठक नेहरू नगर येथे होणार आहे. यावेळी नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडाव्यात असे आवाहन एस्कॉमतर्फे करण्यात आले आहे. जिल्हा पंचायत उपाध्यक्ष अरुण कटांबळे यांच्यासह सीईओ केव्ही राजेंद्र, अभियंता बिदरली आदी अधिकाऱ्यांनी कंगराळी बुद्रुक ग्रामपंचायतीला भेट दिली. गावचा स्मार्ट विलेज योजनेत समावेश करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या निधीमधून होणाऱ्या विकास कामाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. कंगराळी बुद्रुक व गोंडवाड येथे झालेल्या रस्त्याची अधिकाऱ्यांनी पाहणी केली. गोसगा बेकिनकेरे या 3 किलोमीटरच्या संपर्क रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याने रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. परिणामी वाहनधारकांना रस्ता कुठे आहे याचा शोध घ्यावा लागत आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यामुळे वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे. अमरज्योत शिक्षण सेवा मंडळ संचलित मळेकर्णी हायस्कूलमध्ये गुरुवारी यशवंतवा पुस्तिकेचा प्रकाशन समारंभ पार पडला. यावेळी बोलताना मळेकर्णी हायस्कूलचे मुख्याध्यापक एस बी मरुचे यांनी यश मिळवण्यासाठी अभ्यास कसा करावा, विद्यार्थ्यांनी काय करावे व काय करू नये याबाबत दैनिक तरुण भारतची यशवंतवा पुस्तिका मार्गदर्शन करते असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. गेल्या 14 महिन्यात असंतुष्टांकडून वारंवार सरकार अस्थिर करण्याचे झालेले प्रयत्न, तसेच 8 दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या सत्तानाट्याचा खेळ याचा परिणाम राज्यात सर्वत्र विकास कामांवर होत असल्याचे दिसत आहे. निपाणीतही या सत्तानाट्याच्या खेळामध्ये कोट्यवधी रुपयांचा विकास निधी लाल फितीत अडकला आहे. कामगारांचे पगार तसेच देखभालीसाठी नगरपालिकांना मिळणाऱ्या SFC निधीची एप्रिल महिन्यापासून प्रतीक्षा लागली आहे. निपाणी शहर व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विद्युत वाहिनी अतिशय खालच्या अंतरावरून लोंबकळत असल्याचे दिसत आहे, तर तुटलेल्या ताराही त्वरित जोडण्याकडे हेस्कॉमकडून दुर्लक्ष होत आहे. हे दुर्लक्ष शेतकऱ्यांच्या, नागरिकांच्या जीवावर बेतत असून त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. रायबाग येथील सिद्धेश्वर गल्लीतील युवक व्यंकटेश नारायण कलाल वैवीस याला क्रुझरने जोराची धडक दिल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना 18 रोजी दुपारी घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की व्यंकटेश कलाला दुपारी घरातील गॅस संपल्याने गॅस आणण्यासाठी डिकेवाडी रोडवर असलेल्या गॅस केंद्राकडे जात असताना पाठीमागून भरधाव येणाऱ्या क्रुझरने व्यंकटेशला जोराची धडक दिली, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर सर्वांचे स्वागत आहे. कर्नाटकातील जनता दल, सेक्युलर आणि काँग्रेसच्या आघाडी सरकारचा आज फैसला होणार होता. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींचा शेवटचा अंक असेल असं म्हटलं जात होतं. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला, पण यावर अद्याप विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय दिलेला नाही, त्यामुळे आजचा दिवस उद्यावर ढकलला आहे. सत्ताधाऱ्यांच्या गटातील 15 आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे
सरकार अस्थिर झाले आहे, त्यामुळे 15 आमदार उद्या उपस्थित राहणार की 15 आमदारांना व्हीप लागू होणार याकडे आता सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या चांद्रयान 2 या मोहिमेच्या प्रक्षेपणाचा नवा मुहूर्त ठरला आहे. तांत्रिक बिघाडामुळे प्रक्षेपण रद्द झाल्यानंतर आता या अवकाशयानाचं येत्या 22 जुलै रोजी दुपारी 2:43 प्रक्षेपण होणार आहे. GSLV Mark III या प्रक्षेपकाच्या मदतीने गेल्या सोमवारी पहाटे चांद्रयान 2 झेपावणार होत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला मुंबई पोलिसांनी धक्का दिला आहे. दाऊदचा पुतण्या रिजवान कासकरला अटक करण्यात आली आहे. खंडणी मागण्याच्या आरोपाखाली ही अटक करण्यात आली आहे. खंडणी मागून तो देश सोडण्याच्या इराद्यात असताना मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने मुंबई विमानतळावरून त्याला अटक केली आहे. अयोध्येतील राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद जमिनीच्या वादावर सुप्रीम कोर्टात दररोज तारीख पे तारीख होताना दिसत आहे. सुप्रीम कोर्टात या प्रकरणी दररोज सुनावणी कधीपासून करता येईल हे 2 ऑगस्टला जाहीर होणार आहे. राम मंदिर वादावर तोडगा काढण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मध्यस्थांची समिती नेमली आहे. या समितीने आपला अहवाल 31 जुलै पर्यंत सादर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानला नामोहरम केल्याबद्दल भारताचे ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांच्यावर सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पाकिस्तानने या खटल्यात 2 वकील बदलले पण साळवे या दोन्ही वकिलांना पुरून उरले आणि कुलभूषण यांची फाशी रोखण्यात यशस्वी ठरले. कुलभूषण यांना हेर ठरवण्यासाठी पाकिस्तानने त्यांच्या वकिलावर 20 कोटी रुपये खर्च केले, तर या प्रकरणात कुलभूषण यांच्या वतीने बाजू मांडणाऱ्या साळवे यांनी केवळ 1 रुपया घेतला. कोल्हापूरच्या पन्हाळा पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेत सहभागी झालेल्या तरुणांना पन्हाळ्यावर दारू प्यायल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्या प्रकरणी शिवराष्ट्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या तरुणांना चांगलाच चोप दिला आहे. पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेतील हे तरुण पन्हाळ्यावर कारमध्ये बसून दारू पित होते. शिवराष्ट्र संस्थेच्या कार्यकर्त्यांना ही गोष्ट निदर्शनास येताच त्यांनी दारू पिणाऱ्यांना कारमधून बाहेर काढलं आणि त्यांना चांगलाच चोप दिला. पुणे मुंबई मार्गावर भोपडीत बंद असलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर अचानक रेल्वे इंजिन आल्यामुळे वाहन चालकामध्ये घबराट निर्माण झाली. रेल्वे इंजिन अचानक महामार्गावर येऊन थांबल्यानंतर हा काय प्रकार आहे हे कोणाच्याच लक्षात आलं नाही. रेल्वे इंजिनाभोवती रेल्वे प्रशासनाचा एकही कर्मचारी रस्ता बंद करण्यासाठी नसल्यामुळे अचानक आलेल्या इंजिनाला पाहून वाहन चालक गोंधळले. जिथे रस्ता मिळेल तिथून आपली वाहनं काढत होते. लोकसभा निवडणुकीत काही पक्षांना लोकांनी धक्का दिल्यानंतर आता निवडणूक आयोगाकडूनही या पक्षांना धक्का बसण्याची शक्यता आहे. आयोगाने अनेक पक्षांना त्यांना दिलेला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून टाकण्याची नोटीस दिली आहे. अशा पक्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. आयोगाने राष्ट्रवादीला आज नोटीस दिली आहे. नोटीशिवाय राष्ट्रवादीला 20 दिवसांमध्ये उत्तर द्यावं लागणार आहे. उत्तर न आल्यास राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जाऊ शकतो. संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता यांची निर्मिती असलेल्या बाबा या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. मुकबधीर दाम्पत्याचा आपल्या मुकबधीर लेकरासाठीचा लढा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या मनातील उत्कंठा वाढवणारा आहे. बाबा या सिनेमाच्या टीझरमुळे उत्सुकता वाढल्यानंतर संजय दत्तने या बहुप्रतीक्षित सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला आहे. व्हिडिओ स्ट्रीमिंग कंपनी नेटफ्लिक्सच्या एप्रिल जून या तिमाहीचे नफा कमाईचे आकडे समाधानकारक आले नाहीत, त्यामुळेच अमेरिकेतील 1,30,000 युजर्सची घट झालेली आहे. बुधवारी दुपारनंतर ट्रेडिंगमध्ये नेटफ्लिक्सचे समभाग 12% कोसळले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. शुभरात्री. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.